नमस्कार, दनपारच्या खबरांत कानिफनाथ तारेचो येवकार. खबरो विस्तारांत. नवरात्रां जालीं, आज विजयादशमी दसरो. 3:30 शुभ मुहूर्तांतलो एक. नव्यो गाडयो, उद्देग धंदे, घरादारां उक्ती करूंक शुभ. परंपरे प्रमाण वेगवेगळे कडेन तरेतरेन दसरो. शस्त्रपुजा, आवतांची पुजा, घरा दुकानां, आस्थापनांची सजावट, गाडयांची पुजा, वर्सभर आपले पोटपाणी सांबाळपी साधनांक पुजून तांचे विशयी कृतज्ञ भाव उक्तावपाची परब. पळयात गोंयचो दसरो. नवरात्रीच्या उपरांत दसरो होय असो एक व्हडलो क्षण. आणि दसरो उत्सव हो गोयात तसो खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीत मनयता. शस्त्रपूजन हे दसऱ्याचे एक मोठे महात्म्य असा. सगळे आपापल्या घरात वेगवेगळ्या शस्त्राची पूजा करून दसरो उत्सव मनयता. आणि हे करता असताना सोने लुटप किंवा सोने एकामेकांक दिवप, ओके, ही एक परंपरा असा. गोयातल्या प्रत्येक गावातल्यान वेगवेगळ्या पद्धतीन दसरो हो खूप व्हड आणि मोठ्या उत्सवात मनयता. हांव दसऱ्याच्यो समेस्त गोंयकारांक आणि देशवासियांक खूप खूप उणीत परबी दिता. आणि दसरो सण हो असोच खूप मोठ्या व्हडा उत्साहात गोंयकारांनी आपल्या वेगवेगळ्या गावात मनयता. तीच परंपरेचे जतन करता असताना गावातली एकी, गावातली संस्कृताय आणि गावातले गावपण हे टिकून दवरपा खातीर, आणि आम्ही जसे म्हणता की गोय हे संस्कृतायेन नटलेले असा, हे गोय अशाच पद्धतीची संस्कृताय टिकून दवरपा खातीर सगळ्या समेस्त गोयकारांनी सदोदीत वाटेकारी जावपाची गरज असा. गोयच्या ट्रॅव्हल एजन्सींचो लंडन भोवमान झाला. ट्रॅव्हल एजन्सीक झी ट्रॅव्हल लिमिटेड कंपनीन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल अवॉर्ड 2024 फावो झाला. अंदूची युकेतली बेस्ट एमर्जींग ट्रॅव्हल एजन्सी हो भोवमान एकल्याचो न्ही, पुराय टिमीचो म्हूण कंपनीचो धम्मी आरिफ खान सांगता. Our loyal customers, parents, and my beloved wife who have believed, understood, and supported from the very beginning. Thank you very much. गोयाक 100% साक्षर करूंक सरकाराचो यत्न. मेळटा त्या म्हायती प्रमाण आतां मेरेन सुमार 3,000 निरक्षर, तातूंतले 729 जाणांक खंय सरकार कोचिंग क्लासी परिक्षा घेवन साक्षर केल्यात. सुमार 1,200 मायज निरक्षरांचो निकाल येवपाचो आसा. मजगती वाठारांत आशिल्ल्या निरक्षरांचो आंकडो देंवचो म्हूण पंचायत पालिकांक निर्देश. पंचायत सचिवाच्या खांद्यार वजे. खासा रिपोर्ट. सेंट्रल गव्हर्नमेंटान एक प्रोग्राम जारी केल्लो 2023, तो म्हटल्यार न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम. आणि या प्रोग्रामाचो उद्देश असलो तो म्हटल्यार जे जाणटे लोक आसा
ते शिक्षित करून लिटरसी रेट वाढोवपा खातीर त्यांची इनिशिएटिव्ह आशिल्लो आणि तो गोयातू 2023 हंगासर चालू झालो आणि सध्या आमकां जो त्याचे रिपोर्ट मेळटा त्या प्रमाणे 3000 लोकांनी इच्छूक लोकांनी या लिटरसी प्रोग्रामात सामील झाले आणि तातूंतले 729 सध्या लिटरेट म्हणून त्यांना जाहीर केलेलं असा आणि हो जो इनिशिएटिव्ह आहे तो व्हॉलंटरी करपाचो जे मनशाक 15 वर्सां किंवा वयर तो 50 वर्सांचो असो 60 वर्सां 70 किंवा अशी एज लिमिट मॅटर करना ही विलिंगनेस आसलो त्या मनशाक हे आणि हो जो प्रोग्राम आता गोयात म्हणतात ते SCERTC हे ऑर्गनायज करता आणि त्यांचा उद्देश एकूच आहे की गोयातली लिटरसी रेट वाढोवपा खातीर हे त्यांचे चालू असा बट जे कोणाक इच्छूक आहात त्यांच्यानी डायरेक्टली त्या डिपार्टमेंटात संपर्क करपाचो आणि ताच्या उपरांत एक महिन्याची त्यांना एक महिनो शिकयता त्यांना SCERTC म्हणून त्यांचे तालुका ऑफिसर असतात ते त्यांना कोऑर्डिनेट करून एक तर त्यांना घरात शिकोवपाक शकता किंवा घरातली मनशां सुद्धा त्यांना शिकोवपाक शकता आणि हो एक महिन्याचो कोर्स असता एका महिन्या उपरांत त्यांना सिम्बॉल शिकयता जावं नंबर्स मागीर त्यांना इमेजीस दाखयता हे त्यांना जो नॉर्मल गजाल तो शिकयता तो शिकयल्या उपरांत त्यांना 150 मार्क्साचो पेपर असता आणि तो पेपर क्लियर केल्या उपरांत त्यांना लिटरेट म्हणून जाहीर करता सो अशा तऱ्हेचो इनिशिएटिव्ह सध्या गोंयांत चालू आसा आणि आतल्यान ज्यांनी न्यू कालूच मिटींग झाली त्या म्हणून माहिती मिळाली ती म्हटलं त्यांच्यानी आता SCERTC त्यांच्यानी सगळ्या पंचायतींक निर्देश दिला की तुमच्या पंचायतीत कोण असा जाल्यार त्यांच्यानी लिस्ट करून SCERTC डिपार्टमेंट पावोवपाचे ताच्या उपरांत जे कोण इच्छूक आहात त्यांना लिटरेट करपा खातीर हे डिपार्टमेंटात ते काम करतले अशा तऱ्हेचे सध्या इनिशिएटिव्ह गोंयांत चालू आसा टुडेटा खातीर रुपेश राव. रायबंदर ते चोडणा येवपी रोरो फेरयेचो रॅम्प बांदपाचें काम कांय दिसां भितर सुरू जाता. 2 कोटीचें काम चोडणा वाटेन विजय कंपनी जाल्यार रायबंदरार स्मार्ट सिटी रॅम्प बांदतली म्हूण मयेचो आमदार प्रेमेंद्र शेट उलयलो. चोडणा वाटेचें काम खंय PWD दिल्लें मात प्रक्रियेक कळाव जाल्ल्यान स्मार्ट सिटीच्या खांद्यार. गोंयान पयलेच फावटी गोंया सरकारान ज्यो 2 रोरो फेरयो स्टार्ट करपाचें थारायल्लें आसा आनी ह्या संदर्भान ह्यो दोनूय फेरयेचें काम आमी जे विजय कंपनी म्हणून ज्या कंपनीक दिल्लें आसा तें फेब्रिकेशन काम चालू आसा आनी ह्यो फेरयो रेडी जावन डिसेंबर ते किंवा जानेवारीच्या 1st वीकाक रेडी जातले असो अंदाज आसा आनी ह्या संदर्भान जे रापाचे मॉडिफिकेशन करपाक जाय आसलें म्हणजे आमचो माडेलचो जो राप आहा तो इट इज एज पर देअर नॉर्म्स म्हणजे त्यांना जसो जायो तशाच पद्धतीन ती फेरी मॉडिफाय केलेली आसा आणि आमकां रायबंदर सायडीचो जो राप आहा वो ॲक्च्युली पहिली आम्ही PWD खात्याक दिल्ले हे करपाक लागून रापचे मॉडिफाय करपाक लागून पण ते काम डिले झाल्या कारणान मागीर रिवर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटान आमचे माननीय मंत्री श्री सुभाष फळदेसाय यांच्यानी डिस्कशन करून वो रापाचे काम आहा न्हू ते स्मार्ट सिटीच्या कामान घेवपाक लागलेलो आसा आणि ह्या संदर्भात हेचे 17 सप्टेंबराक टेंडर झाले आणि टेंडर जावन बीड ओपनिंग 30 तारखेक आली. आता हेजे अशी माहिती आहे की एकटोच बिडर आल्ल्या कारणान परत आणि 8 दिसांचो टायम दिल्लो आसा म्हणजे आणि 8 दीस कोण जर बिडर बिडींग करता जाल्यार हे कामान 8 दिसांचो टायम दिवन परत रिओपनिंग जातले आणि ह्या कामाचे जे टेंडर झाले त्या प्रमाणे कामं आता सुरू जातले. जवळजवळ म्हणजे एक्झॅक्टली 24 मीटर वायड असो हो राप रायबंदर साठीचो पोरणो जो राप आहा तो मॉडिफाय जातलो आणि हेजे एस्टिमेटेड कॉस्ट 2 कोटी रुपया आसा. तर हे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमांसून बेगीतल्या बेगीन चालू जावपाक जाय. आर्जीकर हॉस्पिटलांत जाल्ले प्रकरण लज दिसपा सारखे इतले जावनूय गुन्यांवकारांक संरक्षण दिले सरसंघचालक मोहन भागवत उलयलो. बांगलादेशात हिंदूंचेर जाल्ल्या अत्याचाराचो निषेध करता हिंदूंनी संघटीत रावचे विजयादशमीच्या निमतान उलो की उस उत्पात के कारण वहां के हिंदू समाज पर जो अत्याचार बार बार होते उस परंपरा को फिर से दोहराया गया. पहली बार वहां का हिंदू संगठित होकर अपने बचाव में रास्ते पर आया इसलिए कुछ बचाव हो गया. परंतु कहीं कोई गड़बड़ हो दुर्बलों पर अपना गुस्सा निकालने की ये जो कट्टरपन की प्रवृत्ति है वो प्रवृत्ति जब तक वहां विद्यमान है तब तक वहां की हिंदू क्या वहां के सभी अल्पसंख्यक उनके सर पे खतरे की तलवार लटकी रहेंगी. उनको आवश्यकता है मदद की. विश्वभर के हिंदुओं की
भारत के सरकार की सहायता उनको मिले ये उनकी आवश्यकता है, परंतु इससे ये ध्यान में आता है और ये ध्यान में आना चाहिए, हिंदू समाज के भी ध्यान में आना चाहिए कि दुर्बल रहना अपराध है। हम अगर दुर्बल है, असंगठित है, तो उसका मतलब हम अत्याचार को निमंत्रण दे रहे नहीं है। वहां कोई जबरदस्ती विविधता आरोपित करके हम विविध है इसलिए हम अलग है, हम विविध है इसलिए हम एक नहीं है, हमारे स्वार्थ अलग है। इतना बड़ा समाज है, छोटी मोटी समस्याएं सबकी रहती है, बड़ी समस्याएं भी रहती है। समाज की स्थिति में सब कुछ ठीक ही रहता ऐसा नहीं, सुधारने का भी बहुत कुछ होता है, तो कई अन्याय चलते रहने वाले रहते हैं। संघर्ष उत्पन्न करना, टकराव की स्थिति उत्पन्न करना, लोगों को उग्र बनाना, व्यवस्था, कानून, सत्ता, प्रशासन, इन सब के प्रति अश्रद्धा अनादर का व्यवहार सिखाना, इससे उस देश पर बाहर से वर्चस्व चलाना आसान होता है। सरकार लोकां खातीर कदंबा चलयता। लोकांनी बसीन प्रवास केल्यार मोटरसायकल एक्सिडेंटाचे प्रमाण देंवतले। लोकां खातीर लोसान कदंबा चलयता, मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो। भुरग्यांक बायक दिवं नाकात, बसीन वचूंक सांगात, पालकांक उलो, कदंबाच्या 44व्या वर्धापन दिसा निमतान मुख्यमंत्री उलयतालो। राज्यात ईवी घालपाचो यत्न। तुमचो चेअरमॅन हो सातत्यात आपल्या स्टाफा खातीर त्यांनी सगळे विषय जे आहा पळय एकदाच मुख्यमंत्र्याक सांगून मेकळे केले, 7 पे दिवपाचो, उरलेल्यांक फिक्सय करपाचे आणि बसी दिवपाच्यो। दर वर्साक म्हणटा तो 50 नवीन बसी दी आणि किती फेस्टिवल असले का आणि 20 बसी दी, म्हणजे दर वर्साक आमकां 70 बसी दिवच्यो पडटल्यो। नो डाऊट कदंबा कॉर्पोरेशन हे सर्वीस गिवींग कॉर्पोरेशन म्हणून सातत्यात ते कॉर्पोरेशन जे आहा पळय त्यांनी कित्याक लॉसान वता हे सांगले। एक गजाल, एक खंयची कदंबा जर मातशे भितर लिकेज जायत जाल्यार सत्री पेटोवन तुमीच फोटो दिता, बट ते पळयना की ज्या कदंबात फूल भरून लॉसान असताना सुद्धा दनपारचे 4 पॅसेंजर घेऊन ती वाळपयच्यान बस आमच्या पणजेपर्यंत पावता। सातत्यात कदंबा फायद्यान हाडचो हो आमचा कंटिन्युअसली प्रयत्न असा, ताज्या खातीर आमचे डायरेक्टर्स आणि तुम्ही स्टाफ हांच्यानी प्रयत्न करप गरजेचो असा। आम्ही जरी माझी बस ही स्कीम इंट्रोड्यूस केली जाल्यार कदंबा कॉर्पोरेशन केन्ना बंद करचे ना हे पहिल्यान पहिली समजून घेयात। सिस्टम आणि हे घेऊपा खातीर पणजे येऊचे पडना, त्यांनी थंय दिवपाक सुरवात केल्या, ती आणिकूय बी स्ट्रीमलाईन करचे। आम्ही पळयता की जाता तितके बेगीन ई टिकेटींग सिस्टम जर अवेलेबल झाली जाल्यार आणिक मोठ्या प्रमाणात लोक ते बस सिस्टम घेऊपाक पडटले। पब्लीक ट्रान्सपोर्टाच्या बाबतीत आम्ही म्हणटा की आणिक थोडे लोकांनी 2-व्हीलर आणि 4-व्हीलर कमी यूज करच्यो। आज जर ॲक्सिडंट मोठ्या प्रमाणात जर पळयत जाल्यार 2-व्हीलरान ट्रॅव्हल करपी ह्या लोकांचा जाता। म्हजी समेस्त गोंयकारांक आव्हान असा की तुम्ही कंटिन्युअसली जर फोणेच्यान पणजे येता असत जाल्यार ताज्या ऐवजी फोणेच्यान पणजे 2-व्हीलर हाडूं नाकात, आमच्या बसींतल्यान ट्रॅव्हल करा आणि हांगा येऊन आमचा पायलट किंवा रिक्षा हेका सुद्धा पैसे दिले असत जाल्यार तुम्ही पेट्रोलाक पैसे मोडटात त्याच्यापेक्षा कमी पैसे जे आहात पळय नी हे तुम्ही टिकेटीचे स्पेंड करतले। चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधीच्या कायदेशीर कारवाय करपा खातीर गोय पोलीस केंद्रीय गृह मंत्रालया वांगडा मेळून काम करता। फाटल्या 5-6 वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफी विशयच्यो 7 केशी नोंद केल्यात। सुप्रीम कोर्टाच्या निवाड्या प्रमाण चाइल्ड पोर्नोग्राफीचे कंटेंट पळोवप आणि डाउनलोड करप हो पॉक्सो कायद्या खाला गुन्हा थारता म्हणून सायबर क्राईम आणि क्राईम ब्रांचीचो SP राहुल गुप्ताची माहिती। सुप्रीम कोर्ट रिसेंटली इन September 2024 इन अ जजमेंट नोन एज जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स वर्सेस एस हरीश, सुप्रीम कोर्ट हॅज इन दिस जजमेंट इंटरप्रेटेड पॉक्सो ॲक्ट अँड IT Act, पर्टिक्युलरली Section 15 ऑफ पॉक्सो ॲक्ट अँड 67B ऑफ IT Act, अँड इट हॅज हेल्ड दॅट व्ह्यूइंग ऑफ चाइल्ड पॉर्नोग्राफिक मटेरियल इन प्रायव्हेट, डाउनलोडिंग, स्टोरिंग, पजेसिंग, डिस्ट्रीब्युटिंग ऑर डिस्प्लेईंग एनी ऑफ दीज ॲक्ट अमाउंट टू
violation under these sections. So these sections earlier had wording was such that publishing or transmitting this material was an offense, or transmitting, storing or possessing it without informing to the authority was offense. But Supreme Court has made it very clear that even if you view child pornographic material in private, you download it, store it, possess it, then it amounts to illegal activity, and it is punishable under Section 67B of IT Act and Section 15 of POXO Act. केंद्रीय घर मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारान गोय पोलिसांनी चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित 7 केसी रजिस्टर केल्यात. SP राहुल गुप्ता ने याविषयी अधिक माहिती दिली. We already have a system in place in which we track the there's a centralized system by MHA which tracks the such kind of activity through phones, through laptops, through any internet medium, and it gives us alerts if somebody is engaged in these kind of activities through their IP addresses or mobile numbers. So all these things are reported to us in one way or the other, and then we investigate it through our own mechanism, and then accordingly we take action according to this law. So it is to re-emphasize that all the people, it is to emphasize everyone that they should not engage in such activities. Cybercrime branch and district police in total have registered 7 offenses till date, and 7 accused have been arrested in such activities. And with the recent Supreme Court judgment, the law has become more clear, and we will continue to take actions. Prudent Akhatir, senior reporter Mukesh Kumar. सेगीत दुसऱ्या दिसा चौकशे उपरांत सुभाष वेलिंगकारान निमाणे मिडियाक जाप दिली. आपूण पुलिशेक सहकार्य करीत आसा, पुलिशेक जे कितें म्हायती जाय आशिल्ली ती दिल्या म्हूण वेलिंगकार दिवचले पुलीस स्टेशना भायर प्रुडंटा कडेन उलयलो. 2 वरां मायज चौकशी सुरू आशिल्ली. सेंट झेवियराच्या DNA टेस्टी विशयी वक्तव्याक लागून तो आरोपी. चालीजी कितें जाला पळय तें हेजें कितें म्हणपाचें आसा तुमकां? सर कितें रिएक्शन कितें आसा तुमचें? ना कांय ना, सकाळीं 10 वरांचेर आपयल्लो आनी पुलिसांक आमी कॉपरेट करता. हांव तांकां जें कितें इन्फॉर्मेशन जाय तें सगळें दिलें आनी जालें. आतां आमचें सेशन जें आसा तें काबार जालें. सो थोड्यांच्या लोकांचे सेंटिमेंट हर्ट झाले ते हेजेर तुमचे कितें? त्या मुद्द्याचेर हांव वचना, ते कोर्ट जो आसा सब ज्युडीज आशिल्ले, मागीर ते कोर्ट जे आसा तें ठरयतले. कितें जालें? 15 हियरींग आसा ताका, त्या दृश्टीन मदीं जे कितें रिक्वायरमेंट्स आसा ते पूर्ण केले. सो आतां परत इन्क्वायरीक समज पुलिसांक कॉपरेट केलें. ओके, परत समज इन्क्वायरीक आफयत जाल्यार तुमी येतले? आं, इन्क्वायरीक आफयत जाल्यार? आं, परत इन्क्वायरीक आफयत जाल्यार तुमी आसतले? नको, आपयले येतले आमी. वी आर कॉपरेटींग विथ द पुलीस. ओके, तुमी लोकांक कितें सांगपाक सोदता? कांय ना, कांय एट दीस मोमेंट कांय ना. मदरसांक आर्थीक मजत करची बंद करात म्हूण राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगान सगळ्या राज्यांतल्या मुख्य सचीव आनी केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांक बरयला. मदरसा बोर्ड बंद करचे म्हूण सुचोवणी. म्हापशा नगरपालिकेन एकता नगरांतल्या 6 बेकायदेशीर बांदकामांचेर बुलडोजर भोंवडायलो. घरा बांदपी सिद्दीकी सुलेमान खान तो खंय हॅबिच्युअल ऑफेंडर. नोटिशी धाडून जाल्यो मात जाप ना म्हूण निमाणें एक्शन. ही सगळीं बांदकामां पुराय बेकायदेशीर म्हूण सिद्ध जाल्या उपरांत पालिकेन शुक्रारा मोडपाक सुरवात केली. इन्स्पेक्टर शेखर गांवस आनी ह्या जाग्याची पाहणी केली. पाहणी करतना ताका नजरेक आयली की हांगा सुलेमान सिद्दीकी सुलेमान खान आनी बेकायदेशीर रितीन
खंयचो कन्स्ट्रक्शन केलें मोठी असले आनी बारीक भितर स्टॅम्प बरोवपाचे टँक आसलो पाणी करून रिपोर्ट मेळ्ळो रिपोर्टा प्रमाणे चौकशी झाली सिद्दीकी सुलेमानाक नोटीस दिल्ली पूण तो चौकशी हजर रावलो ना आनी चौकशी जेन्ना सोंपली तेन्ना कळ्ळें की स्ट्रक्चरां कंप्लिटली बेकायदेशीराक मुन्सिपाल्टीचे बाकीच्यो ऑथॉरिटी ज्यो आसा तांचें कसलेंच परमिशन ना म्हणून ताका फायनली डेमोलिशन नोटीस काडली आनी आयज जी कारवाय जी चल्ल्या ती डेमोलिशन टोटल कितली टोटल स आसा दोन व्हडली आसा आनी बारीक येते समोरची जी दिसता तुमकां पळय तुजो सोपी टँक आसा ओवर एक टँक दवरपाचे स्टँड जी घातलेले आसा ते बी घेवन सगळे खबरो इतल्यार सोंपता प्रुडंटाक फॉलो करात प्रुडंट प्लस एप वॅबसायट ट्विटर फेसबूक पॉडकास्ट वॉट्सएप टाटा प्ले एप जियो टी व्ही एपार बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट देव बरें करूं.